नवाब मलिक यांच्या संदर्भात तसंच काय बोलायचं, त्याच्यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे. आणि आम्हाला खात्री होती की आज ना उद्या कित्येक घडेल, पण नवाब मलिक हे जाहीरपणानं बोलतात आणि त्यामुळे काहीतरी फकर करून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळं त्याबद्दल काही अधिक भाषा करायची गरज नाही. आता एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला ते दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कुणाचा काहीतरी समजता तर कोण काय कुठं काय माहिती नाही, पण त्याचं केलं असेल त्याच्यात काही नवीन नाही. की जेव्हा विरोधात असतात तेव्हा ईडीची नोटीस इन्क्वायरी वगैरे होते, पक्ष बदलल्यानंतर तो ती ओडी ती ईडीची नोटीस कुठेतरी विरघळून जाते किंवा कुठल्या तरी श्रेडरमध्ये जाते. आता हा श्रेडर कुठला आहे किंवा कुठल्या कंपनीचा आहे हे मला माहिती नाही, पण हे सातत्याने मी दिसते आणि मी स्वतः पार्लमेंटमध्येही बोललेले सातत्याने. नवाबभाई जे सत्य आहे हे बोलत आलेले आहेत, त्याच्यामुळे अशीही शक्यता असू शकते की कदाचित त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा ते सातत्याने खरं बोलतात त्याच्यामुळेही कदाचित हे झालेलं असेल. पण हे काही म्हणजे मला विचाराल तर इतके महिने आम्हाला धमकी देत होते त्याच्यामुळे मला हे आलेलं मला काही फार त्याच्यात आश्चर्य वाटलेलं नाही. आणि माझा विश्वास आहे की नवाबभाई हे ह्या सगळ्यातून जे काही खरं आहे ते पूर्णपणे सांगतील आणि सहकार्य न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. मला तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता आणि त्या निमित्तानं एक वार्तांचा केलं त्याला आता झाली असते 25 वर्ष राहील तरी पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छ प्रणाली मानतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विशेषतः या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो त्या एजन्सीच्या संबंधी जे बोलतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आणि तेच या ठिकाणी घडले. सातत्याने नवाबभाई जे सत्य आहे हे बोलत आलेले आहेत, त्याच्यामुळे अशीही शक्यता असू शकते की कदाचित त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा ते सातत्याने खरं बोलतात त्याच्यामुळेही कदाचित हे झालेलं असेल. पण हे काही म्हणजे मला विचाराल तर इतके महिने आम्हाला धमकी देत होते त्याच्यामुळे मला हे आलेलं मला काही फार त्याच्यात आश्चर्य वाटलेलं नाही. आणि माझा विश्वास आहे की नवाबभाई हे ह्या सगळ्यातून जे काही खरं आहे ते पूर्णपणे सांगतील आणि सहकार्य न करण्याचा काही प्रश्नच येत नाही.